नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी आयक्यू मध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात एका आकडेवारीबद्दल। आपल्याला माहिती आहे की 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 होणार आहे। त्यामध्ये आयोगाने आपल्याला सांगितलं की त्यांना एकूण किती अर्ज प्राप्त झालेले आहे, त्यावर आपण म्हणणार आहोत की एका जागेसाठी किती उमेदवार रिंगणात आहे, किती स्पर्धा आहे एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेच्या बाबतीत, त्यात मुख्य परीक्षेसाठी किती उमेदवार पात्र ठरू शकतात, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आपण बघूया नेमकं ह्या वर्षी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 एकूण किती जागा आहेत। तर आपल्याला माहिती आहे एकूण जागा 390 आहे। आयोगाची जी जाहिरात आली होती ती सर्वप्रथम 290 जागांसाठी आली होती आणि त्याच्यामध्ये नंतर 100 जागा आयोगाने वाढवल्या आहे। अशा प्रकारे एकूण 390 जागांसाठी ॲड आलेली आहे। तर आता आपल्याला बघणार एकूण अर्ज किती आलेले आहे, एका जागेसाठी किती उमेदवार असतील, मुख्य परीक्षेला किती असतील, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे। तसेच तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल मराठी ऐकून जॉईन केलं असं जॉईन करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। सर आता आपण बघूया नेमकी आयोगाने आपल्याला माहिती काय दिलेली आहे। आयोगाचं जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं ट्विटर चॅनल आहे, ट्विटर हँडल आहे एमपीएससी ऑफिस, त्यावरून आयोगाने आपल्याला माहिती दिलेली आहे की जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 करता एकूण 251,589 अर्ज प्राप्त झाले असून पूर्वपरीक्षा दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे। थोडक्यात आयोगाकडे पूर्वपरीक्षेसाठी 251,589 अर्ज प्राप्त झालेले आहे। यावरून आपण म्हणू शकतो की किती मोठी स्पर्धा आहे, जवळपास 2,50,000 अधिक अर्ज प्राप्त झालेले आहे आयोगाला। आणि आता आपण इथं डिटेलमध्ये बघणार आहोत की एकूण कशा प्रकारची स्पर्धा आहे। तर इथं बघू शकतो की एकूण जागा आहे 390 जागा, त्यासाठी एकूण अर्ज आहे 251,589। तर थोडक्यात आपण इथं बघू शकतो की एका जागेसाठी जवळपास 645 उमेदवार रिंगणामध्ये आहे। 645 म्हणजे खूप जास्त स्पर्धा एका जागेसाठी आहे। यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की तुम्हाला किती अभ्यास करण्याची गरज आहे, किती चांगल्या प्रकारे नियोजन करून तुम्हाला प्रत्येक सिलेबसचा पॉईंट कव्हर करणं गरजेचं आहे। तर आता आपण बघणार आहोत की मुख्य परीक्षेला एकूण किती उमेदवार पात्र ठरतील। तर आयोग जवळपास नेहमी प्रत्येक मुख्य परीक्षेसाठी 15-16 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरत असतो। तर आपण त्यावर एक अंदाज लावू शकतो की राज्यसेवा 2021 जवळपास 6,500 अराउंड मुलं हे मुख्य परीक्षेला पात्र असतील। म्हणजे 6,200 ते 6,650 मुलं हे मुख्य परीक्षा देतील आणि त्यातून मुलाखतीसाठी अर्थात इंटरव्ह्यूसाठी 3 उमेदवार म्हणजे 1,200 ते 1,300 उमेदवार हे मुख्य परीक्षा देतील। थोडक्यात बघू शकता आणि फायनल गुणवत्ता यादीमध्ये ह्या 2,25,000 फक्त 390 उमेदवार हे फायनल गुणवत्ता यादीत येतील। म्हणजे यांचं सिलेक्शनचं प्रमाण हे 0.001% देखील नाही आहे। यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की स्पर्धा किती जास्त आहे, त्यानुसार तुम्ही अभ्यास करा। अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असं लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।